आजही 24 तास एक पाऊल पुढे। केवळ बंगळुरूच नाही तर गुजरातमध्येही पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा साठा जप्त केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून ती टोळी बनावट नोटा चलनात आणत होती। पोलिसांनी त्यांच्याकडून 26,76,000 बनावट नोटा जप्त केल्या आहेत। बनावट नोटांचा हा साठा गुजरातच्या वेगवेगळ्या परिसरातून जप्त करण्यात आलाय। 26,76,000 रुपयांच्या बनावट नोटा गुजरातमध्ये चलनात आणल्या जाणार होत्या, त्यासाठी एका टोळीनं खास तयारी केली होती। पोलिसांनी या प्रकरणी खुलात जाऊन तपास केल्यानंतर एक एक धक्कादायक माहिती समोर येत गेली। आरोपी बाजारात वस्तू खरेदी करून बनावट नोटा चलनात आणत असत। टोटली अभी तक गुजरात पुलिस ने 26 लाख और 76,000 की फेक करेंसी सीज करी है, ये सभी के सभी केसों के अंदर। बनावट नोटा चलनात आणणारी ही टोळी सुनियोजितपणे आपलं नेटवर्क चालवत होती। या टोळीतील लोक गुजरातच्या जुनागढ, जामनगर तसंच अन्य परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचं काम करत होते। गुजरात पोलिसांनी या कारवाईत 14 जणांना अटक केली आहे। आरोपींकडे केलेल्या चौकशीतून अत्यंत महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे। इसी का लिंक हमको कच्छ में भी मिला है, द्वारका का जो रूपेंड बंदर है वहां भी मिला है और हमारी टीमें अभी इसको वर्कआउट कर रही है। टोटली हमने 4 केस दाखिल किए हैं जिसके अंदर 14 आरोपियों को पकड़ा गया है और 12 दिन का रिमांड मिला है। इंटेरोगेशन अभी चल रही है। पोलिसांनी जप्त केलेल्या 26,76,000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 500 आणि हजारांच्या नोटांचा समावेश आहे। ही टोळी 40,000 रुपयांच्या बदल्यात 1,00,000 बनावट नोटांची विक्री करत होती। खऱ्या नोटांप्रमाणेच या नोटा दिसत असल्यामुळे सहजासहजी कोणाला शंका येत नाही। बनावट नोटांचं नेटवर्क कुठपर्यंत पसरलंय? गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट नोटांचा अड्डा पाकिस्तान आणि दुबईमध्ये आहे। पाकिस्तान आणि दुबईतून बनावट नोटा बांगलादेशात पाठवल्या जातात आणि त्यानंतर पश्चिम बंगाल मार्गे त्या भारतातील विविध राज्यात चलनात आणण्यासाठी पाठवल्या जातात। ये नोट बेसिकली पाकिस्तान और दुबई से बांगलादेश के अंदर सप्लाई होते हैं, जो बड़े बड़े डीलर फिर आगे सब एजेंट वो ये दैट इज अक्रॉस द बॉर्डर लोगों के कॉन्टेक्ट में है और ऐसे करके ये देश के अंदर और मेनली बाई ट्रेन जो इधर हावड़ा एक्सप्रेस चलती है, पूरी एक्सप्रेस है, ये सभी ट्रेनों के अंदर जो जनरल कंपार्टमेंट है लोग उसके अंदर बैठ जाते हैं चुपचाप और उसके अंदर ये फेक करेंसी एक शहर से दूसरे शहर के अंदर पास हो रही है। कसा चालवला जातोय बनावट नोटांचा धंदा? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनावट नोटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी तस्करांकडून मजुरांचा वापर केला जातोय। तसंच त्यांच्या प्रवासाचं महत्वाचं साधन हे रेल्वे असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। बंगळुरू पाठोपाठ गुजरातमध्येही बनावट नोटांचा साठा जप्त केल्यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाली असून बनावट नोटा चलनात आणणाऱ्या तस्करांवर लगाम लावण्याचं आव्हान त्यांच्या समोर उभं ठाकलंय। झी 24 तासासाठी भार्गव परीख, अहमदाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।